शेजार घेताना आपण शेजार बघतोच पण जेव्हा शेजारीण पण बघतो तेव्हा काय गोंधळ होता ते आता आपण या प्रहसनातून बघणार आहोत जे घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा कल्याणची शुलपुली शिवाली परब आणि सातारचा विरोधी दारा रोहित माने सेना ते खाली क्लब हाउस असते दोन दोनला भाव सेट स्विमिंग पूल स्विमिंग पूल म्हणली तर ला ए अशी फ्लॅटच्या समोर अशी मोकळी चोकळी जागा आहे भाऊ आईस पीस डाट पण भारी आहे मोकळे ढाकडा बघितल्यावर बघाल तुम्ही मेंटेन केलेला आहे म्हणजे दरवाजा उघडल्यावर तुम्हाला वाटेल की स्वर्गाचे भाऊ भारी एरिया भारी आहे ना तुझ्या इतकं भारी नाही ग कप्प बघा या।, या या हा फ्लॅट आहे मस्त आईस पैसे आहे मस्त पीओ पी, पी वगैरे असं म्हणजे एकदम असं बारी मेंटेन के वगैरे केलेलं आहे इकडे खिडकी आहे तिकडे गॅलरी आहे बेडरूम आणि इकडे इकडे बेडरूम इकडे किचन हा अरे वा प्रसाद पण समोरचे राहतात बर का आत्ताचे आले ते हा नुकतेच आले ते मग ही घर पाहिजे मला कन्फर्म पाहिजे तुम्ही म्हणलं तसंच आहे बरं का स्वर्गच दिसतोय तुझीला काय वा 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 आवडलं आपल्याला इथं इथे अके काय ग इथं अकी केवढं लाईट येतोय बघा आतमध्ये भारी आहे ना हा इथ गुलाबी थंडी असते तसा गुलाबी वार आहे रच की ग ऐका की आपण दोघं मिळून संध्याकाळच्या इथं चहा मारू की होय अय तुझ्या कपतलं मी माझ्या कपातला तू ऐकी हितं बघ की व्यू बघ केवढा भारी व्यू आहे व्यू कुठला काळा डुंगूर आहे आपण आहे चांगलाय चांगलाय अहो चांगलाय चांगलाय पण वा 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 ऐका बा, ना भारी आपलं राज्याला जेवण झालं का नाही आपण दोघं मिळून हितंय का नाही अशी टायटॅनिकचे पदबी मारू चांगलाय चा आंटी झाली तू वा वा वा, वा। आणि मग बेडरूम आहे तुम्ही काय मी बघून आले बेडरूम आवडेल तुम्हाला पण आहे का नाही पण आवडले भारी वारं मस्त आहे गॅलरी भिती एकदम भारी घर तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले हो झाली की पाच वर्ष झाली बघा खरंच पण उत्साह अजून टिकून आहे बा मग उत्साह म्हणजे आपला हाय लेवल ला आ... दिसला मला बाथरूमच्या नळाला पाणी आहेस का गु तू पेलू नाही मी मला वाटलं का बुतडकी बितडकी आहे का काय हात पाणी हाय पाल पाणी हात घ्याय किती तास पाणी चोवीस तास पाणी नाही तिला लय आलंय म्हणजे काय आम्ही इथं मिरर रोडला जातो ना इथं कसं अवघ पंधरा मिनट पाणी असतंय म्हणजे कपडे काढत तोर पाणी गेलं असतं लय पाहुणा आलग नाही का घरी आलं की असं वाटतं कवा जाते ती पाहुण आणि हि ना म्हणजे पाणी बघितलं देव बघितलं का वाटतं हिला नाही पण आता इथे चोवीस तास पाणी म्हणलं बाय बाथरूमधन बाहेर येते आणि मी काय तिला सोडतोय ना मला वाटतं की तुम्हाला घर आवडलेलं विशेष आवडलं ना आपण मग पुढची बोलणी करून टाकू काय ते घेण्या देण्याच्या वगैरे सगळं फायनल करून टाका लिगल प्रोसिजर वगैरे फायनल करून टाका घर आपल्याला आवडलं तु... श्याम भाऊ तुम्ही सांगितलं नाही सांगायचं ना श्याम भाऊ <laughs> 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 तुम्ही आला ते नाही तुम्ही ना... ना... आला ते चहा पाणी केलं असत ना मी श्याम भाऊ इकडे इकडे सांगायचं ना तुम्ही आलात ते अरे तुम्ही कशाला आले मला कशाला म्हणजे श्याम भाऊ आवाज आला म्हंटल कोण आहे बघायला नको का शेजारी राहते ना मी आणि तुम्हाला माहिती आहे का बहिणी म्हणजे हे घरी इकडे नसतात ना जेव्हा तेव्हा माझं बारीक लक्ष असतं घरावर घराची काळजी मीच घेते ओळख नाही म्हणजे सॉरी 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 आमचं सॉरी नमस्कार पुष्पांजली नमस्कार 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 पुष्पा <laughs> <laughs> तुम्ही म्हणजे आडनावासारख्या साहेबर का म्हणजे गोड बोले <laughs> nice <sense of> <laughs> <laughs> नाही <न, न>, नमस्कार नमस्कार मी रोहित माने काय छान नाव आहे तुमचं भाऊजी कॉमन आहे कॉमन नाव आहे एवढं काही भारी नाही म्हणजे असं काही वेगळं युनिक नाही बा आणि कसं आहे मी ह्यांची मिसेस आहे आपली झाली थँक्यू थँक्यू सो मच भाऊजी कसं आहे ना आता शेजारी भेटणार मला भेटणार भेटणार म्हणजे बापच भेटणार आहेत <laughs> <laughs> म्हणजे बापच भेटणार आहेत म्हणजे <laughs> वहिनी तुम्ही छानच दिसता पण भाऊजींना बघा बापरे काय पर्सनॅलिटी आहे भाऊजी तुमची <laughs> आणि ते हायलाइट हो, <laughs> मी सांगितलंय त्यांना तसं करायला माझी हे तुम्ही लाख सांगाल पण ते छान दिसत ना ना त्यांना शोभून दिसत आहे ना ते थँक्यू खरंच थँक्यू खरंच थँक्यू आणि खरंच म्हणजे तुम्हाला कसं सांगू भाऊजी ह्या फ्लोअर ना मी एकटीच राहते हो म्हणजे खूप सुना सुटत मला <laughs> कोणीच हो <coughs> नसत ना दूर म्हणजे यांचे जे मिस्टर आहेत ना ते सकाळी आठ ला जे जातात निघून कामावर ते रात्री बारा बारा पर्यंत येत नाही ना हो ना येतच नाही म्हणजे नसले कि ते नसतातच आणि असले तरी ते नसतातच शिवाय आम्ही आहे ना <laughs> <laughs> पण आता अगदी म्हणजे माझ्या घरी डाळ संपली की चला भाऊजीकडे जाऊ साखर संपली चला भाऊजींकडे जाऊ चहा <laughs> पावडर संपली चला भाऊजींकडे जाऊ <laughs> भाऊजी किराणा नाही बघत मी किराणा बघते <laughs> तुम्ही लाख किराणा भरालो डब्याचं झाकण गच्च बसलं तर भाऊजींकडेच यावं लागेल ना भाऊजी डब्याच झाकण गच्च भासल होय होय मग मी कच्च उघडतो उघडतोच थँक्यू म्हणजे आता कस हक्काचा आधार भेटेल नाही वहिनी ऐका ना जरा आमच्या महत्वाच्या बोलणं चालू आहे तर तुम्ही बोलायच ना अरे आता मी बोलणार <laughs> वहिनी तुम्ही आता काळजीच करायची नाही बर का नहीं? नहीं <laughs> आता मी आलो की नाही आता आधार म्हणजे आधार म्हणजे आधारच आहे म्हणजे तुम्हाला काही लागलं काय आडलं नडलं अवघी एक हाक मारायची अडीच शून्य मिनिटात हजर आहे का नाही वहिनी थँक्यू 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 सो मच म्हणजे नशीब आहे ना माझं काय शेजारी भेटणार आहेत मला नशीब आहे खरंच नशीब आहे खर तर म्हणजे आम्हीच नशीब काढले काही खरच आम्ही नशीब आहे की गोष्ट माझं असं म्हणणं आहे तवा जवा आम्ही इथं राहायला येऊ म्हणजे नाही आवडलं घर हे नाही आवडलं हे घर छोट आहे म्हणजे ते मग मी तिथं बाथरूम मध्ये नाही म्हणजे पाणी बिणी हाय सगळे ठीक आहे पण पाऊल ठेवलं ना बाथरूम संपते हा म्हणजे उभं राहणं सोडा आंघोळ सोडा कपडे बी धुत यायचे नाही ना ना? आणि मी इथन वरडा ओरडत धावत तिथं बेडरूम मधून बाहेर ना हॉल पर्यंत शून्य मिनिटात घर संपलं त्यामुळे हे घर छोट आहे आपण ना दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घर बघू चला दुसऱ्या बिल्डिंग मध्ये तू काही येडीबिडी झालीच काय लगा सात जण तरी असलं का होणार आहे का मला घर असलं का आहे का घर लगा मला कसलं करायला गा लगा मी हिता अधू नाही मग अशा आल्यापासून वायबा यायला छान भाऊजी थँक्यू थँक्यू तुम्ही कामालाच आता हा मी जो आता बिनधास्त जा अजिबात काळजी करायची नाही कारण भाऊजींना काही लागलं दुखलं खुपलं मी काळजी घ्यायची येतं का इथे बाजूल थँक्यू नाही कळतय मला <laughs> काळजी वाटणारच हो मला तुम्हाला मला तुम्हाला एकमेकांना काळजी वाटणार शेजार धर्म आहे पालटत लोक आहेत फक्त काय आहे का हे घर मला फील देत नाही फील नाही हो ह्या घरात वायबाच नाही तुम्हाला ज्या वायबा येतात त्या मला भियाला पाहिजेत ना वायबा नाहीत म्हणजे अति आहे सगळंच वारा हाती हा इकडचा वा, वारा हा म्हणजे वारा आहे का नाही लय डोकं दुखी करल मला हा म्हणजे डोक्यात जाईल हा हो वारा आ, मग मला सर्दी होती आरे... नाक चोनत नाही असं काय करता आल्या आल्या तर तुम्ही वाऱ्याबद्दल ग असं म्हणाल्या होत्या चांगलं नाही बरोबर आहे तुमचं कसं शंभू खिडकीत नाही येणारा आहे का नाही किंवा चांगला आहे दारात न आलेला वारा आहे का नाही तो जरा झोंबर आहे वहिनी 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 ऐका ना आ, आज जरा हवा जास्त चालू आहे वाटलं दार बंद करून टाकू आपण आणि तुम्ही वाऱ्याला गुलाबी वारा म्हटला होता ना हा ना नाही ना, <laughs> सुरुवातीला सगळ्यात छानच वाटतो म्हणजे फणा काढलेला साप आपण सुरुवातीला फोटोजेनिकच दिसतोय पण चावल्यावर कळतय साप किती हिशारी आहे बरोबर बोललात वहिनी पण सगळे साप विषारी नसतात काही काही साप त्यांचा हार करून गळ्यात घालण्यासाठी पण असतात मला आवडतात साप असं होतच नाही माझ मी असं जवळच करतो त्याला किती भारी आहात भाऊजी तुम्ही एवढे आवडतात साप म्हणजे मला मग मी काय म्हणते हो घर कशाला एखादं वारूळ बघ की? चार <laughs> पाच भोकाच वारुळ तिथं राहू की आपण दोघं मिळून तुम्ही मी आणि जवळ घ्यावा असा वाटणारा साप मस्करी कर <करता था? laughs> मस्करी करते <के> पुष्पा <laughs> 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 वणी लय मजकरी करते त्रास होत चला हित ऐका ऐका ऐक ऐक ना तू सरभरलीस काय वाजवी ना सनकनी नाही शंभर घर बहिरत फिरतलं का हिता आलो ही घर आवडलं ना आता नको करतीच वे मग अशी मोठी झाली होतीच रोमॅन्टिक तिथं टायटनिकच्या पोज आकारायचा आली होतीस हा आणि आता झुमतोय तुला वारा घरी लगा पंखा पाच वर ठेवून फका 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 हवा खातीस का ते बघा बेडरूम मधला वारा आहे का नाही तो वेगळा आहे म्हणून जो दारात नाही येतोय ना तो लय झुमराय हो म्हणून बोलते मला इथं नाही राहायचं आपण दुसरीकडे जाऊ आम्ही दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घर शोधतो बघा चांगलं घर आहे असं घर मिळणार नाही वाटलं थोडंफार निगोशिएशन करून शांभाऊ ऐका ना शांभाऊ सॉरी म्हणजे पण मला इथं कळलंय काय हे गॅलरीत न बिलरीत न चोऱ्या मार्या होत अजिबात चोऱ्या होत नाहीत ह्या बिल्डिंग मध्ये भाऊजी नाहीत ना होत चोऱ्या मी आता पंधरा मिनिटं इथे आहे की नाही माझं दर उघड आहे बघितलं का ह्यांचं दार उघडच असतं चोऱ्याना नाहीच होता का इथं ह्यांची नाही आणि ज्याच्या कोणाची हिम्मत आहे का माझ्या घरात घुसायची आ चोराला हिम्मत कशाला लागती चोराला घुसायचं तर घुसतो बरोबर मग चोरानं घुसून दावावच मग चोर आहेनी मी आहे ज्याला चोरान ऐक मी काय करतो आपल्या दारावर आणि गॅलरी मध्ये पाठीच लावतो रोहित माने राहते तिथं नाद नाही करायचा असा एक फोटोच लावतो उघडा बघूनच कळलं पाहिजे त्याला वडी असणारा माणूस राहतो या घरात हो तुम्हाला कस म्हणजे बघूनच कळत बाप रे चोर वडी असणार कोणाची तरी बघा बोला ना ऐक ना पुष्पा म्हणा ना जर दोन चार दिवस तरी थांबा तुम्हाला पहिल्या भेटीत तुम्हाला कळलं का म्हणजे पहिल्या भेटीत चोरबवाडी आहे दिसत माझ्या बायकोला लगा हानी म्हणलं गेलं कळलं माझी चोरबॉडी सगळ्या गावाला वरून वरून सांगते

आणि तुमचं काय वालय चोरबडी चोरबोडी चालवलंय सांगू आहे खरं खरं हा फोटोतली चोरबॉडी आणि आखाड्यातली चोरबडी काय ती सांगूय मी काय केलं मी तर फक्त कौतुक केलं त्याच कशाला केलं कौतुक त्यांच्या मडक त्यांच्या पाणी तुम्ही काल तांब्या बुडवता त्याच्या <ण्दुण> हात दरवेळच्या पालतो पण आहे तुमच्या मा, माझ्या फ्लॅट कोणी बघायला आलं नवरा बायको वगैरे त्या नवऱ्यावर डोरे टाकता तुम्ही तो बाळून जातो ती बाई चिडचिड करून निघून जाते सौदा कॅन्सल होऊन जातो माझ्या काय फ्लॅट विकू द्यायचा नाही का तुम्हाला विका ना विका ना मी तेच सांगते ना तुम्हाला मला विका ना आपल्या ह्या दोन घरांमध्ये एक भिंत आहे की नाही ही ती काढली तर जोडी फ्लॅट मिळेल ना मला मी कधीच सांगते तुम्हाला विका मला, विका मला मी मला मी घेते फ्लॅट एक तर घरी जागा पुरत नाही आम्हाला सासू सासरे असतात त्यांचा ते भाऊ त्यांची पोरं पाहुणे रावळे कंटाळा आलाय मला अरे काय विका तुम्हाला ऐंशी लाखाचा फ्लॅट पन्नास लाखाला मागताय तुम्ही पंचावन्न करूया चला पाच लाख प्रॉफिट ऐंशी लाखाच्या खाली एक रुपया कमी घेणार नाही मी हो। विका विकूनच दाखवा मी फुकट पडू पण दे कहर कहर परफॉर्मन्स या फ्लॅटच्या समोर ओक राहतात त्यांनाच विचारूया कसा वाटला परफॉर्मन्स <laughs> समोरून काही सांगता येत नाही तिथे येऊनच सांग एक महत्वाचा प्रश्न पडलाय त्याचं उत्तर मिळालं की कमेंट देतो संकल्पना सचिन गोस्वामी कशी सोचली फॅन्टास्टिक कॉन्सेप्ट होती आणि श्रमेश प्रथमेशनी लिहिलं होतं oh. वा 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 बहारदार <laughs> आणि क्या बात आहे म्हणजे काय परफॉर्मन्सेस शिवाय काय आवाज लावला होता यार फायर परफॉर्मन्स फायर कम्प्लीट म्हणजे त्या एंट्री पासूनच इतकं कडक तू काय म्हणूया असं ताब्यात घेतलंस की बात आहे वाटिक माइंड ब्लोईंग माइंड ब्लोईंग म्हणजे सुरुवातीचा सगळा रोमॅन्टिसिजम नंतर येणारा पॉझिटिव्हनेस त्याच्यानंतर ते रडवेल होणं आणि शेवटी त्याला पकडून मुठीत पकडून अफलातून ग्राफ प्रेझेंट केला अफलातून वा वा बहारदा श्याम्या मस्त मस्त खूप मस्त सावत्या म्हणजे आज चोरबॉडी नाही आज म्हणजे बॉडीच दिसली आज <laughs> वा 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 त्या कॅरेक्टरला जी बॉडी दिलीस ना तू ती क्या ला जवाब होती ला जवाब मधली जी एक जागा होती सावत्या चार पाच दिवस जाऊ दे की <laughs> जान कुर्बान टाइमिंग होता आणि इतका रिलीज होता त्या वाक्यात की क्या बात आहे वा वा भारदार मजा आली वंडरफुल वंडरफुल सही कडक परफॉर्मेंस फारच मला एक तर हे कॉम्बिनेशन खूप आवडलंय वेगळंच कॉम्बिनेशन आहे आणि शिवा मला असं वाटतं तू आज जे कॅरेक्टर प्ले केलंस ते करायला म्हणजे ते खूप थिन लाईन कॅरेक्टर आहे आणि तू ती लाईन सोडली नाही त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन थँक्यू तुझ्या सहजपणावरती मी आज भाळून गेले इतकं सुंदर केलंस फार मजा आली आणि त्याचा ट्विस्ट पण फार इंटरेस्टिंग होता नमा एक्सिलंट सावत्या मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचंय की देसी इज देसी <laughs> 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 देसी को कोई बीट नाही कर सकता, और हमारे देसी हॉटनेस तो कोई नाही बीट करत <laughs> खूपच भारी आली सुंदर खरंच सचिन गोस्वामी सरांचे खूप मनापासून आभार म्हणजे आम्ही किती लकी आहोत आम्ही किती ब्लेस्ड आहोत आम्हाला सगळ्यांना तिथे असलेल्या प्रत्येकाला किती उपयोग होतो त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना ते ज्या पद्धतीने तू दादा म्हणलास तू जो ग्राफ सांभाळलास मी खूप आधी वेगळं अडॉप्ट केलं होतं पण सरांनी टेक्निकलला त्याचा ग्राफ सांगितला तिचं म्हणणं सांगितलं आणि इतकं कमाल की थँक्यू सो मच सर आम्ही आज जे काही आहोत त्याचा खरंच सिंहाचा वाटा सर तुमचा आहे सो थँक्यू सो मचिक स्वरूपात कलाकारांच्या सरांसोबत नमा सरांसाठी पुन्हा एकदा फोन टाळ्या